म्हणजे संध्याकाळची एंटरटेनमेंट अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी टीका केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. नाशिकातील एका कार्यक्रमात त्यांना पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृती प्रित्यर्थ कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. या कार्यक्रमात त्यांनी मनसे अध्यक्षांवर तोफ टाकली. शेवटी संध्याकाळी दमून भागून घरी आल्यावर जेवताना चहा पिताना बायकोला शेजारी बसून चहा तिच्या हातचा घेताना काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे केलं. ही एंटरटेनमेंट संध्याकाळची ही जो देतो त्याच जास्त वेळ दिसत. आणि जे सरळ समाज सुधारणेचं काम बोलतात, प्रश्न टीका करणं फार सोपं आहे, सोल्युशन देणं फार अवघड. राज्य